जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. साहेब मला माफ करा साहेब, साहेब म्हणतो आम्ही एकमेकांना आदराने. साहेबांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या मुख्यमंत्री पदाची रमी बसणार नाही. साहेबांच्या नशिबात राजयोग आहे, तुमच्या नशिबात नाही. काही नाही, प्रयत्न सोडून द्या. हे बघ बाबा, मी काय सांगतो ते नीट ऐक. मी समोर नाहीये, कळलं? गरमागरम चहा. नाही नाही साहेब, पावसाचा गरम गरम चहा प्यायला लय भारी वाटत बघा. काय मग तुला कांदा भरी येतं करा? साहेब पाया पडतो साहेब, अहो काळ्या पाण्याची शिक्षा द्या. पण असलं काम नको साहेब, तुमच्या पाया पडतो. बंगल्यावरही बॉम्ब झाले, अहो माझं काय करणार. हे सगळं मी व्यवस्थित हँडल करतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण मी कोण आहे हे सुमीला अजिबात कळता कामा नाही. दुपारी तुला तिखट जेवण लागलं म्हणून मी सपक जेवण केलंय आज आणि खीर भी केलंय. आज तर काय जेवणात अर्थच नाही द्या, सगळं गुळमाट गुळमाट. ताट नीट दोन चकचकीत झालं पाहिजे. काय ड्रायव्हर, आमचा खाण्याचा नियम आहे तो. नव्या मेंबरला विचार दुपारी कुठं होता. साहेबांनी महत्वाचं काम लावलेलं मला आणि त्यासाठी बाहेर गावी पाठवलेलं. साहेबांनी त्याची खानावळ बंद केली, तुम्ही जेव्हा आता. साहेब कसं खाणार दुपारचं जेवण, मी खातो साहेब तुम्ही हे खावा. बाबन्या का नाही खाणार, जेवण वाया घालवलेलं आवडत नाही सुमीला. अन्न म्हणजे परमेश्वर आहे आणि परमेश्वरापेक्षा मोठा आहे काय ड्रायव्हर. नव्या मेंबरला विचार दुपारी कुठं होता. साहेबांनी महत्वाचं काम लावलेलं मला आणि त्यासाठी बाहेर गावी पाठवलेलं. साहेबांनी त्याची खानावळ बंद केली, तुम्ही जेवा आता. साहेब कसं खाणार दुपारचं जेवण, मी खातो साहेब तुम्ही हे खावा. बाबन्या का नाही खाणार, जेवण वाया घालवलेलं आवडत नाही सुमीला. अन्न म्हणजे परमेश्वर आहे आणि परमेश्वरापेक्षा मोठा आहे काय ड्रायव्हर. उद्या आम्हाला एका कार्यक्रमाकरता जायचंय, चला तुम्ही आमच्या सोबत. ठीक आहे, येतो. नरसू, अरे कालपासून कोणाचा फोन वाजतोय एवढ्या जोरात? बघून येतो मी, थांब. हां मामा मामा, मी वरती बघतो, तुम्ही मागच्या बाजूला बघा. हॅलो, कधी पोहोचणार तू? हा तू येणार याची गॅरंटी आहे सुमीला, लवकर ये, मी वाट बघते तुझी. काय हे काय जा टॉवेल गुंडावणे, आत बनियन असेलच ना. वा हे पण असं टॉवेल वर. समरसिंग कुठे आहेत? अच्छा नाही तिथे कुठेतरी. अरे मग बोलाव ना त्यांना. हा लगेच जातून बोलतो. हा जा, दोन बादल्या पाणी घेऊन ये बाहेर ना, तेवढं तरी काम कर, फुकट हजेरी देणार नाही मी. ए भाऊ, ए भाऊ, हे कुठे सांग ना मला भाऊ. अरे सांग ना, ए मूर्ख, अरे माझ्याकडे बघ ना बाबा. हजेरी मी घेतली नाहीस तर पैशाची काय किंमतच नाही तुला, तर गरजच नाही. सॉरी, पुढारी साहेबाचा पुढारीपणा गेला नाही वाटत. तुला कसं माहिती? अरे आज दिवसभर तेच बघतोय. सुमेध ते सोड, पण लय बॉम्ब झाली अग. कसली बॉम्ब? साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं का? आधी कारखान्यावर नीट काम करू दे मग मुख्यमंत्री. साहेब तुम्ही नका म्हणते. म्हणजे ड्रायव्हर हे पुढारीचे कापडे घातले म्हणून लगेच काय मुख्यमंत्री स्वप्न पडायला लागले काय तुला? अग साहेब म्हणजे आमचे पायलट साहेब, त्यांची भूम. हा आमचं पायलट साहेब समर साहेब. हा तुमच्या बंगल्यावर काय साहेबांचा सोळसोळ झालाय वाटत. सांगा काय बूम झालं पायलटची? सांगतो, आमचे पायलट साहेब आहेत ना, त्यांना राजकारणात काही रस नाहीये. पण आमच्या ताई मॅडम आहेत ना, त्यांना त्या पायलट मुलाला मुख्यमंत्री झालेलं बघायचंय. म्हणजे त्यांचं तसं स्वप्न आहे, आता काय करायचं हे मोठं टेन्शन आहे.
पायलट साहेब असत. हा अशी बोंब आहे तर मला कळत नाही बोंब त्या पायलटची आणि ताई मॅडमची. आणि तुम्ही दोघं कशाला एवढा लोड घेताय? लोड नाही घ्यायचा, निवांत राहायचं. अगं साहेब आहेत ते आमचे. हा आणि साहेबांनी टेन्शन म्हणजे आम्हाला टेन्शन. काय करायचं सांग. असलं कसलं यो पायलट साहेब तुमचा? आरंटेक ना आईच ऐकत नाही. आई असली की किंमत नसते म्हणतात ना, तेच खरंय. आता तर ताई मॅडम हाय जरा स्वभावाच्या कडक, पण पोरासाठी मौसाई होणारच की. अरे आईची आपल्या पोरावर लय माया असते, म्हणून ती नेहमी त्याच्या भल्याचं स्वप्न बघत असते. आता पोरग मुख्यमंत्री बनल्यावर त्यांना काय ढेकळ मिळणार? तुमच्या साहेबांना हाय अक्कल, म्हणून त्या मायमाऊलीचं ऐकणं झालंय. समजतो कोणत्या सत्ताला? सुमे साहेबांनी नीट बोल. का तो काय पाहू नाही का माझं नीट बोलायला? सुमेला जे पटत नाही ते ती डायरेक्ट बोलती. सांगतो या साहेबाला जाऊन, एवढा शिकलाय पण काडीची अक्कल नाही त्याला. तुम्ही तुम साहेबांनी नीट बोल. त्यांच्या समोर असं बोलायची हिंमत कशी झाली तुझी? समोर समोर आला तर कानच पिरगळीन त्याच. आणि मग सांगीन. साहेब साहेब तुम्ही शांत राहा साहेब. सुमे आमच्या पायलट साहेबांची काही स्वप्न आहेत, म्हणजे ते उगच पायलट झाले नाहीत ना, त्यांचा एकदा विचार कर ना. मला महत्व कळलंय तुझ्या स्वप्नांचं. आता जे तुझं स्वप्न तेच माझं स्वप्न. डायव्हर तुम्हाला मुख्यमंत्री बनू का म्हणून विचारलं होतस. मी तुला हो म्हणलंय पण ते मी मज्जा केली. अगं पण तुझा साहेब बनू ते तिकडे मुख्यमंत्री. अगं पायलट साहेबांची एक मैत्रीण आहे आणि तिला त्यांनी राजकारणात जायला नकोय. नाही तिथं चोचा मारू नकास मला. सुमे अगं असं नाही सांगता येणार, साहेबांना आवडते का ती? हे टेस्ट कर आणि मला सांग कसं झालंय. ऐकलं मला हे एकदम भारी वाटते बो. माझी शनू पेपीला पण खूप भारी वाटतंय. आणि पॅरेट तुला जे काय आवडतं ते मला सगळं सांगू की मी स्नॅक्स म्हणून सगळं बनवेन. आणि मी तुला सांगते मी यापुढे परत गॅरीला कधीच भेटणार नाही. हा तो चिटर आहे एक नंबरचा, अजिबात भेटायला जाऊ नकोस त्याला. हो हो मी तर गॅरीला परत फोन पण करणार नाही आणि गॅरीचा चॅप्टर माझ्या लाईफ मधनं डिलीट. काय आमचा पैशासाठी एका माथे फिरू तरुणाने त्याला ज्याने आधार दिला अशा माणसाच्या डोक्यात बत्ता घालून त्याचा पत्ता कट केला. भाई तू काही करणार नाही ना? कसं करणार आहे, इथे पैसेच नाहीयेत, नाही ते एक खेळ असतो. मी चांटो आता मागचा काही विचार करायचा नाहीये. मला स्वतःला सावरायचंय आणि पुढे जायचंय. ज्या ठिकाणामध्ये बसलं आपण हे नामदेवाने जन्मस्थान आहे तुम्हाला माहित आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला आषाढी एकादशी देत असतात. नामदेवांचा मान असा मोठा इथं की नामदेव महाराज हे वतनदारा इथले, म्हणजे आम्ही थोडक्यात इथले वतनदार. वतन आमोची मिरास पंढरी विठोबाची घरी नांदणूक असा नामदेवांचा एक अभंग आहे. की त्या न्यायाने ज्यावेळेस एखादी व्यक्ती मोठी व्यक्ती आपल्या गावी येत असेल त्यावेळेस आपण त्यांना वेशीवर घ्यायला जात असतो. तो नियम असा आहे की दशमीच्या दिवशी नामदेवांची पालखी इथं असंख्य वारकऱ्यांच्या समवेत विसाव्यापर्यंत जाते. विसाव्यावरून सर्व संतांना बरोबर घेऊन पंढरी क्षेत्रात येत असते. अरे वा, तो मान या घराण्याला आमच्या आहे. रे माधवा, ए माधवा, माधवा खय गेलो? आये इले काय माधव भाऊजी? आई तो बघ धावत येता. ये बाय काय झालंय का? आता आवरून घ्या, शिक्षेची अंमलबजावणी होताना तुम्हाला जावं लागलं. नाही येसो आम्ही तिथे जाणार नाही. शिक्षेची अंमलबजावणी बघायला चाललोय. नका जाऊ, तुम्हाला ते क्रौर्य बघवणार नाही. मातोश्री खरं तर आम्ही याही पेक्षा काही भयंकर पाण्याची तयारी केली होती, पण आमचे दादासाहेब हळवे त्यांनी काही संयम सोडला नाही. मला सांग मुलगी झाली तर तिचं नाव काय ठेवायचं आपण? तुम्ही ठरवा सर, तुम्हाला जे नाव आवडेल ते मलाही आवडेल. ठरवायचं काय, मुलीचं नाव ऑलरेडी फायनल आहे सर. येस तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही इतक्यात नाव सुद्धा फायनल केलं. नाव तर डोक्यात आहे माझ्या.
राजनंदिनी। खबरदार माझा हात धरशील तर। परस्त्रीचा हात धरताना काहीच कसं वाटत नाही रे तुला? परत जर का माझा हात धरलास ना तर याद राख खरंच कानफडात वाजवी। यो वाडा समधी इस्टेट आमच्या नावावर होणार आहे। ती तू करणार आहेस।